बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या खारदांडा परिसरामध्ये सुद्धा दोन सख्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना आता समोर आलेली आहे. या प्रकरणामध्ये मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या अमन सिंग नावाच्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे. सत्यम सिंग या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. सत्यम, नेमकं काय घडलंय? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर काल बदलापूर इथली दोन अल्पवयीन मुलीचा अत्याचारची घटना ताज्या असताना आज मुंबईचा आहे ती या ठिकाणी खार पश्चिमेत खारदांडामध्ये राहणारे दोन सख्खी बहिणी आहेत त्या ठिकाणी विनयभंगाचा धक्कादायक घटना घडली आहे. सध्या आपण पाहिलं तर पीडित कुटुंबीय आहेत, त्या आई वडील आहेत पीडित मुलीचं, त्यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर खार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून शेजारी राहणारा 26 वर्षाचा आरोपी जो आहे अमन सिंग म्हणून त्याला अटक केली आहे. सध्या आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर दोन जे सख्खी बहीण आहे अल्पवयीन मुली आहेत ते दुकानात जात होती, त्यावेळी हा शेजारी राहणारा आरोपी आहे तो त्यांच्या पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला होता. यानंतर ते मुली आहे जे आई वडिलांनी सांगितल्यानंतर आई वडिलांनी खार पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यानंतर खार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आणि त्या आरोपीला आहे बेड्या ठोकल्या. सध्या आहे या संदर्भात अधिक तपास आहे जे आहे ते खार पोलीस करत आहेत. सत्यम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.